एचआयव्ही प्रतिबंधात बुलढाणा जिल्हा राज्यात तिसरा. महाराष्ट्र राज्यात एड्स नियंत्रण कार्यक्रमाला 2009 साली सुरुवात करण्यात आली. याच कार्यक्रमाअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात एचआयव्ही संसर्ग रोखण्यात यंत्रणेला मोठे यश येत असून एचआयव्ही संसर्गाला प्रतिबंध घालण्यात बुलढाणा जिल्हा हा राज्यातून तिसरा जिल्हा ठरला असल्याची माहिती जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभागाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील एड्स संसर्ग रोखण्यात या कार्यक्रमात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे हे यश मानावे लागेल. एड्स नियंत्रण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर 2009 साली बुलढाणा जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण 1.10% होते. मात्र या दरम्यान नियंत्रण कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या आरोग्य संस्था त्याचबरोबर इतर अधिकारी कर्मचारी यांनी जनजागृती करत रुग्णांना योग्य तो उपचार देऊन आज रोजी या संसर्गाचे प्रमाण 0.10% आले आहे. तर 2030 पर्यंत हे प्रमाण 0% आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आजपर्यंत बुलढाणा जिल्ह्यात एचआयव्हीचे 2000 रुग्ण निष्पन्न झाले असून त्यापैकी 1700 रुग्णांवर सध्या औषधोपचार सुरू आहेत. मध्यंतरी 1 ते 1.5 महिना या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता, परंतु आता हा पुरवठा सुरळीत झाला आहे. रुग्णांना नियमित औषधांचा पुरवठा केला जातोय. एचआयव्ही संसर्गित रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने शासन देखील आता या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. मात्र अजूनही आकडेवारी शून्य झाली नसल्याने शासनाने याचे गांभीर्य ठेवून नियमित जनजागृती, औषध पुरवठा त्याचबरोबर इतर सर्व उपक्रम राबवणे तेवढेच गरजेचे आहे. एचआयव्ही संसर्गाचं प्रमाण आपल्याला 2030 पर्यंत 0% आणायचं आहे आणि असं गव्हर्नमेंटनं ठरवलेलं आहे. त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय योग्यपणे चालवणं गरजेचं आहे. त्यामध्ये सगळ्या आरोग्य यंत्रणेचा जसा सहभाग आवश्यक आहे, तसाच आपल्या जागरूक नागरिकांचा सुद्धा सहभाग आवश्यक आहे. 0% एचआयव्हीचं प्रमाण आणायचं म्हणजे सगळ्यांनीच आपापली काळजी घेतली पाहिजे. आपल्याला एचआयव्हीचा संसर्ग कसा होणार नाही याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. एचआयव्ही संसर्गित व्यक्तीने सुद्धा स्वतःच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. विशेषतः एचआयव्ही संसर्गित मातेकडनं जन्माला येणाऱ्या बाळाला एचआयव्हीचा संसर्ग होऊ शकतो. तो जर टाळायचा असेल तर आपल्याला सगळ्या गरोदर महिलांची, मातांची एचआयव्हीची तपासणी करणं गरजेचं आहे. आणि त्यांची तपासणी केल्यानंतर जर त्याच्यामधली एखादी महिला एचआयव्ही संसर्गित आपल्याला आढळली तर आपण त्यांना पुढे ART नावाचा औषधोपचार चालू करतो. आणि हा औषधोपचार जर त्याला दिला गेला आणि पुढे बाळाची डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला औषध दिलं गेलं तर माता आणि बाळांचं आरोग्य चांगलं राहू शकतं आणि